सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ हराळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ हराळ सेनगाव तालुक्यातील खडकी येथील सरपंच असून त्यांनी त्यांचे अनेक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने सेनगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. एकनाथ हराळ यांच्या भाजप प्रवेशमुळे भाजपाची ताकद सेनगाव तालुक्यात वाढणार असून त्यांचा मी स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी व्यक्त केली. एकनाथ हराळ हे ताकदीचे कार्यकर्ते असून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. एकनाथ हराळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विकासाची कास धरली आहे. एकनाथ हराळ यांच्या प्रवेशामुळे आम्ही सर्व आनंदित झालो असून एकनाथ हराळ यांच्यासाठी विकासाचे काम हे निश्चितच आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया हिंगोली लोकसभा प्रभारी रामराव वडकुते यांनी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले असून विकासाच्या दृष्टीने पुढे नेत आहेत. तसेच हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनाला प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया एकनाथ राव यांनी दिली. आम्हाला भाजप पक्ष आमदार साहेबांनी सांभाळून घ्यावी अशी मागणी यावेळी एकनाथ राव यांनी केली आहे. नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि माझे भाग्य आहे की आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहे. आदरणीय मोदी साहेबांनी देशाला आर्थिकच नाही तर महासत्ता बनवण्याच्या स्पर्धेत आणून ठेवलेले आहे आणि हिंगोली विधानसभामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब हे अतिशय चांगल्या प्रकारे विकास कामे करीत आहे. त्यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून मी सरपंच संघटना तालुका प्रमुख व आणि माझी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मी माझ्या पूर्ण टीमसह मी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केलेला आहे. आणि तरी मला भारतीय जनता पक्षाने त्यांच्या छत्रछायेखाली सांभाळावा अशी मी त्यांना विनंती. खडकी येथील सरपंच एकनाथरावजी हराळ जे सेनगाव तालुक्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. पंचायत समितीमध्ये सर्वांची कामं करण्याचा सपाटा ते लावतात. विकास कामावर त्यांचा भर असतो पण त्यांचा पक्ष हा एकलकोंडा असल्यामुळं त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीची कामं पाहिली. आमचा विकासाचा जो धडाका सेनगाव तालुक्यात आहे तो त्यांनी बघितला आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधून ते म्हणाले मला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्या. आणि आम्हाला आनंद वाटला एक सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी आमचे लोकसभेचे प्रभारी रामरावजी वडकुते साहेब, के शिंदे साहेब, तालुक्याचे अध्यक्ष हिमजी राठोड यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या संपूर्ण ग्रामपंचायतच्या सदस्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांना एकच सांगणार आहे की आपला हा प्रवेश अत्यंत आनंददायी आहे आणि आपल्याला कधी असं वाटणार नाही की आपण विनाकारण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. खडकी गाव हे आमचं जुनंच भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारचं मतं देणारे आमचे आप्पा कंपनी असोत, बंजारा समाजाचे कार्यकर्ते असोत, हे सुद्धा आमच्याकडे होते. आता तर मला वाटतं 100% गाव हे आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. म्हणून विकास हाच एक विषय घेऊन आम्ही काम करतो आणि विकासावर विश्वास ठेवून आज आमचे एकनाथराव हराळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. खडकी येथील तालुक्याचे असलेले सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव हराळ हे अतिशय पहिल्यापासून लोकांमध्ये काम करणारे, लोकप्रिय आणि सातत्यानं लोकांना न्याय देणारे कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते यापूर्वी प्रहारमध्ये काम करत होते. प्रहारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे होते पण प्रहारसुद्धा आमच्या युतीत आहे. त्यांना वाटलं युतीत राहण्यापेक्षा डायरेक्ट BJP गेलेलं बरं राहील या उद्देशानं, कारण युतीत असणारे लोकंसुद्धा भाजपकडूनच प्रश्न सोडून घेतात आणि म्हणून पक्षात गेलं तर आपल्याला अजून विकासाच्या कामाला गती येईल या उद्देशानं बऱ्याच दिवसापासून त्यांचा माणूस होता. वास्तविक पाहता ते जरी युतीमध्ये होते परंतु त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांना मदतच केली. कधी तुम्ही प्रहारमध्ये असं समजलं नाही, आमचाच एक भाग समजून आम्ही त्यांना पूर्वीपूर्ण मदत केली आणि यापुढे त्यांना आश्वासन
आश्वासन देतो की आपले कुठलेही विकासाचे कामं असतील आपलं या पक्षामध्ये आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढ्याच प्रकारचं त्यांना आश्वासित करतो. आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्य सगळ्यांच्याच, त्यांचे सदस्य आहेत, त्यांच्यावर आलेले आमच्या समाजाचे बरेच लोक आहेत, आणि समाजाचं काम म्हणून सुद्धा ते चांगल्या प्रकारचं भागामध्ये करतात आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची किंमत त्यांच्यामध्ये आहे. असा नेता नेतृत्व आमच्याकडे आल्यामुळं त्या गावात आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वीसुद्धा लोक आमच्याबरोबर होते, थोडेफार उर्वरित ही मतं तर आम्हाला देत होते कामात पाहून, परंतु युतीत होते, आता आमच्या बरोबर आहेत. आणि म्हणून आज विकास त्या भागातला करण्यासाठी आज तालुका अध्यक्ष असतील, आमचे के के शिंदे असतील, हे सगळे मिळून त्या भागाचे त्यांचे काही प्रश्न असतील ते आमदार साहेबांच्या मार्फत मार्गी लावण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील, आणि त्यांना खात्री वाटेल की आपण इथं आलो ते चांगलं झालं.